बहुचर्चित असलेल्या लोकसभेचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर झाला असून नांदेडचे जिल्हाध्यक्ष मोहन राठोड यांना हिंगोलीची उमेदवारी जाहीर करण्यात आली. काँग्रेसची युती होण्याची चर्चा थंड झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवणार असे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलंय. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. हिंगोलीत पत्रकार परिषदेत परीप बहुजन महासंघाचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष मोहन राठोड यांना हिंगोलीची उमेदवारी जाहीर केली आहे. पहिली गोष्ट की जो वंचित समाज आहे गेल्या 70 वर्षापासून वंचितच आहे. सर्व मानवी संसाधनापासून मानवी विकासाच्या कल्याणकारी योजनेपासून तो वंचित राहिलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना त्याच्या मालाला योग्य भाव मिळवून देणं, शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणं आणि जे गरीब वंचित आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, आरोग्यविषयक सुविधा मोफत आणि उत्तम दर्जाच्या उपलब्ध करून देणं ही सरदेव बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि ती भूमिका निवडून आल्यानंतर आम्ही तळागाळातल्या सर्व समाजांमध्ये न्याय मिळावा म्हणून सर्व सोयी आणि सुविधा मिळाव्या यासाठी आपण प्रयत्न करू. उच्च शिक्षित असलेले मोहन राठोड हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील आहेत. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे, भारिप बहुजन महासंघाचे निरीक्षक डॉक्टर रवींद्र मोरे, भारिपचे जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख, MIMचे जिल्हाध्यक्ष शेख बुरहान, भारिपचे जिल्हा संघटक रवींद्र वाडे, बबन मुक्तार तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.